नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सताळी या गावामध्ये मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करणाऱ्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तालुक्यातील सताळी या गावातील सोमनाथ रामनाथ पवार या व्यक्तीकडे मांडूळ जातीचा साप पकडला असून तो विक्रीसाठी बोलणी करत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून वन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधाराने सताळी गावामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून या आरोपीला ताब्यात घेऊन त्या मांडूळ जातीच्या सापाची सुटका केली आहे. अरे चावत नाही ते धर काढ नाही चावत ते अरे तू आणलं इथपर्यंत गोणीत होत ते गोणीत गोणीत टाकलेत असेल ना ते काढ की ना बाबा टाकले तसंच याच्यात टाक जसं काढायच तसं काढ आडवं कर नाही तर माठ आडवं कर रांचन आडवं कर तुम्ही खाली बसून घ्या शेवटी आता काढ कशाला पळत. या मागे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. तरी वन विभाग याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेमध्ये आरोपीला 6 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. न्यूज 15 मराठीसाठी गजानन देशमुख येवला नाशिक.